नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे. वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान, तर शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल, फडणवीसांचे आश्वासन. आमदारांच्या निलंबनाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी. आणि सततधार पावसामुळे वर्धा नदी पुलावर वाढले पुराचे पाणी. पाणी वाढल्याने राज्य महामार्ग ठेवण्यात आले पुन्हा बंद. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात तब्बल 1,35,000 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पूरपाहणी दौऱ्याच्या नंतर नागपुरात प्रशासनाची आढावा बैठक घेतल्यानंतर बोलत होते. पूर्व विदर्भात जून आणि जुलैच्या सरासरीपेक्षाही 120-190% पाऊस पडला असून कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळेच शेतीला जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं फडणवीस म्हणाले. काही ठिकाणी 100% नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीही शक्य नाही. एका अंदाजाप्रमाणे शेतीचं नुकसान झालेल्या भागातील फक्त 35% ठिकाणीच पुन्हा पेरणी करता येणार आहे, त्यामुळे उर्वरित ठिकाणी या हंगामात पुन्हा पेरणी शक्य नाही असं देखील फडणवीस म्हणाले. गोष्टीमध्ये काही भागाची पाहणी करण्याकरता आज मी गेलो होतो वर्धा जिल्ह्यामध्ये. हिंगणघाटच्या परिसरामध्ये शहराला आणि काही गावांना भेटी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूरच्या भागामध्ये जिथे प्रचंड पाऊस आला त्या ठिकाणी भेटी दिल्या. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी आलेला आहे. मागील काही दिवसांपासून रामटेक तालुक्यातील देवलापार क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे क्षेत्रात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात नागरिकांची घरे कोसळली आहेत, तर मोठ्या प्रमाणात शेतपिके भुईसपाट झाली आहेत. या प्रलयकारी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायत बोथिय पालोरा अंतर्गत वॉर्ड क्रमांक 5 नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांनी पाहणी करून ब्लँकेटचे वाटप केले. नुकसान झालेल्या नागरिकांना मोबदला मिळवण्याची मागणी दुधराम सवालाखे यांनी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत बोथिया पालोराचे सरपंच डॉ सुदील नाखले, निडिसिको बँकेचे माजी संचालक डॉ रामसिंग सहारे, आदिवासी नेता रामेश्वर इवणाते, ग्रामपंचायत सदस्य श्रावण बोरकर, शुभांगी उईके, सुशील उईके व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्लँकेटचा लाभ मिळालेल्या नागरिकांची नावे तयार केली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांनी सांगितले. भाऊ इम्पॉर्टंट आज वंचित बहुजन आघाडीतर्फे वीज दरवाढ तसेच महागाई संदर्भात पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आलाय. जीवनावश्यक वस्तूंवर GST लावण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पुस्तकांवर सुद्धा GST लावण्यात आल्याने पुस्तकांवरील GST रद्द करावी अशी मागणी यावेळी सुद्धा करण्यात आली आहे. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीतर्फे जो मोर्चा काढण्यात येत आहे तो एक तर महागाई विरोधात आहे. हे तुम्ही पहिलेच पेट्रोल डिझेल आणि गॅस वाढवून ठेवलं. त्याच्यानंतर काही वस्तू अशा होत्या का ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, जसा आटा झाला, दूध झालं, दही झालं, याच्यावर पहिले टॅक्स नव्हता. परंतु आता तुम्ही पुन्हा त्याच्यावर 5% GST लावली, त्याच्यामुळे लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे लोकांना मारणार आहे का बा? हां, असे जसे भाव वाढवून लोकांना उपाशी ठेवून. हां, तर हा GST जो त्यांनी वाढवला आहे आता तो त्वरित रद्द करण्यात यावा. नाही आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी आणि आपण हे असणं आजचं आंदोलन करत आहोत. आणि हे आंदोलन फक्त वर्ध्यापुरतं नाही आहे,
ते राज्यव्यापी आंदोलन आहे. प्रत्येक राज्यामध्ये, महाराष्ट्रातच नाही आहे तर सर्व राज्यामध्ये हे आंदोलन होत आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण हे लोक जे झालं आहे. तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये अतिशय पाऊस पडल्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांची पिकं वाहून गेले, कामगारांना काम नाही. म्हणून आपलं असं मागणी आहे का वर्धा जिल्ह्याला तुम्ही ओला दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करा, अशी आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी म्हणजे आम्ही जे करमुक्त जे पदार्थ होते, जसं तुम्ही पाहता की पहिले एज्युकेशनवर, पुस्तकावर टॅक्स नव्हता, परंतु आता GST पुस्तकावरही लावण्यात आला. म्हणजे तुम्ही मुलांना शिकूही नाही देणार का बा? म्हणजे तुम्हाला अनपढ पाहिजे, शिकलेले लोक नाही पाहिजे, कारण शिकले लोक प्रश्न निर्माण करतात. आणि म्हणून त्यांचं आई शिक्षण तुम्ही महाग करून टाकलं तर तो पुस्तकावरचा GST रद्द करण्यात यावा. आणि पुस्तकं मी तर म्हणतो की विनामूल्यच मिळायला पाहिजे, परंतु विनामूल्य जर तुमच्या शक्य नसेल तर कमीत कमी पहिले जेवढे याच्यात होते बा तेवढे याच्यात तरी ते मिळायला पाहिजे. अशा या काही मागण्यांसाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीतर्फे कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहोत. दिलीप पाटील, तालुका अध्यक्ष. यापुढे जर आपल्या मागण्या झाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू. यासाठी सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि गोरगरिबाचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की जे गॅस वाढलेले आहे, गॅस सिलेंडर बायांचं जे स्वयंपाकाचं जे गॅस सिलेंडर खूप वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, आणि जे घरकुलांचे पट्टे आहे, जे लोक घरकुलं सापून वंचित, ज्यांची घरं आता वाहून गेलेली आहे, त्यांना बी घरकुलं मिळाले पाहिजे. यांना जर आम्ही या 8-10 दिवसात घरकुल मंजूर नाही झाले किंवा नाही मिळाले, पुन्हा हा जो भाव कमी नाही झाला धान्याचा, तर आम्ही तीव्र आंदोलन करू वंचित बहुजन आघाडीतर्फे, अशी आमची विनंती आहे सरकारला. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका आणि OBC आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदेसह 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने आपल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत केली होती. या याचिकेची सुनावणी तातडीने घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या नियुक्तीला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. 16 आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवरील निर्णय प्रलंबित असताना ही घोषणा कशी होऊ शकते असा दावा शिवसेनेच्या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिकाही तातडीने सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली नव्हती. 11 जुलैला या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती, मात्र त्यावेळी या सर्व याचिकेबाबत वेगळ्या खंडपीठाची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या याचिकेसह अन्य काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकार मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची ऑफर चक्क एका आमदाराला देण्यात आली। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील आमदाराकडे 100 कोटीची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय। राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार स्थापन झाले। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही, त्यामुळे कोणाच्या नावाचा समावेश होणार, कोणाला मिळणार मंत्रिपद याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशातच एका आमदारांकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली आहे। राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। अनेक आमदार मंत्रिपद मिळवण्यासाठी नंदनवन एकनाथ शिंदे यांचा बंगला आणि देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला येथे चकरा मारताना दिसत आहे। याचा फायदा घेत 4 जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलाय। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। माजी मुख्य सचिव जयवंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून न्यायालय 27% ओबीसी आरक्षण मान्य करणार का, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। बुधवारी 20 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्याच्या संदर्भातला फैसला आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी होणार आहे। या दोन्ही सुनावण्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे। महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का, बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत। ओबीसी आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे। राज्यात ओबीसीची लोकसंख्या 37% असून त्यांना 27% आरक्षण देण्याची शिफारस आयोगानं केली आहे। माजी मुख्य सचिव जयवंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारून न्यायालयात ओबीसीसाठी 27% आरक्षण मान्य करणार का, या मुद्द्यावर ही महत्वपूर्ण सुनावणी होणार असल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सततधार पावसामुळे आधीच नदी नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा मूल तालुक्यातील तांडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आलाय। त्यामुळे परिसरातील गावांना पुराचा विळखा बसलाय। आतापर्यंत पुरात अडकलेल्या शेतातील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। चंद्रपूर वणी यवतमाळ मार्ग बंद झालाय। मामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा हैदराबाद मार्ग बंद आहे, तर साष्टी पुलावर पाणी वाढल्याने भामरागड तेलंगणा जाणारी वाहतूक थांबली आहे। एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्ये जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शहराच्या बेलतरुडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे। एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने ते त्यातून बचावले, परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झालाय। रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। रामराज भट यांचा नटबोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता। विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते। त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता। रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होते, मात्र त्याने नकार दिला, त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते। त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमध्ये निघाले। जवळपास 1:00 सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला ॲसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं, परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला। औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला। यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रव्यपदार्थ तिघांवरही फवारला।
पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून घेतली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झालाय. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.